ह्या प्रेमाच्या गप्पा, प्रेमातलं ते सगळा तणाव सगळं आम्ही ऐकलं. ह्या तुमच्या प्रेमामध्ये अशी कोण मैत्रीण किंवा मित्र आहे की ज्याने खूप मदत केली? मैत्रीण किंवा मित्र असं कोण नाहीये, मदत अशी कोणीच नाही केली. एक थोडक्यात सांगायचं झालं तर तिच्या बहिणीने पण मदत केली, म्हणजे तिच्या आईची समजूत काढण्यासाठी. ते खूप महत्वाचं आहे. तिच्या आईची समजूत काढण्यासाठी तिच्या बहिणीने खूप मदत केली. काय बहिणीचं नाव? श्रद्धा. आली आहे? हो आली आहे. बोलवा ना. श्रद्धा नमस्कार. काय करता तुम्ही? मी आता सध्या तर माझं आता लग्न ठरलंय 11 मार्चला. कुठे ठरलं? ठाणा. कोणी ठरवलं? घरी घरच्यांनी. का स्वतःच? नाही स्वतःच, पण घरी सांगितलं. अच्छा अच्छा, स्वतःच पण घरी सांगितलं. तुमचं लव्ह मॅरेज? हो. मग आता काय घरून मान्यता? हो. ना पण ताईच्या या लग्नामध्ये तुम्ही खूप मध्यस्थी, म्हणजे लग्नानंतर मध्यस्थी केल्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत. कारण आईला आणि सगळ्यांना समजावलं. काय झालं तेव्हा? ऍक्च्युली तिला म्हणजे आमच्याकडे गणपती येतो 3 वर्ष, आता हे सेकंड वर्ष, थर्ड वर्ष 9 वर्षाचं आहे. तर तिला यायचं होतं गणपतीला, तर मम्मी तिचं असं रस्त्याने गेली तरी तिचा चेहरा बघत नव्हती, खूप बोलत होती. तर ही मला फोन करायची आणि ही रडायची. तर मला खूपच वाईट वाटलं. तर मम्मी, मी बोलली की जाऊन दे, तू काळजी नको करू, मी मम्मीशी बोलते, तू ये, काय होईल ते आपण बघ. मम्मी, मम्मीला सांगितलं की बघ, तिला मी माझ्या ह्याच्याने बोलवते, तिला येऊन दे, पाया पडायचं ना. मम्मी बोलली हां, मी देवासाठी मी नाही बोलणार नाही. मम्मी काहीच बोलली नाही. नंतर मग ती गणपतीला आली आणि मग येऊन मग काय आता एकदम सगळं छान चालू आहे. हळूहळू. पण ते पूर्वी हे जे दुसरा माळा तिसरा माळा चालू होतं तेव्हा माहिती होतं? हो माहिती होतं. कसं माहिती होतं? ऍक्च्युली मी डान्स कर, प्रोफेशनल डान्सर आहे. आणि मी कॉम्पिटिशनला गेली ना डान्सला की ही लोक भेटायची. हे आपापसात भेटायचे? हा. तुम्ही गेलात घरात? मी आणि मम्मीज, आम्ही दोघी गेलो की मग हे लोक कधी भेटायचं काय माहिती. तुम्हाला माहित नाही? माहिती नाही. मग नंतर मम्मीला, मम्मीचा, माझी मम्मी खूप रागिष्ट आहे, तर मम्मीला शेजारच्यांनी सांगितलं ना की असं ह्याचा आणि ह्याचा अफेअर आहे असं. मग मम्मीने भरपूर, हिने खूप मार खाल्लाय प्रेमासाठी. बापरे, कळलं का? हो कळलं ना, माहिती आहे. त्यामुळे तो सगळा जो काही जे जे सहन केलंय ते आता पुढे आनंद रूपाने, सुखाच्या रूपातनं तुम्हाला द्यायचंय आमच्या वहिनीला. हा. पण मग घरात असताना जेव्हा आई ओरडायची मारायची तेव्हा तुम्हाला असं वाटायचं नाही की आई असं करू नको, आई ऐकायची नाही? नाही, ऍक्च्युली तेव्हा खूपच असं, म्हणजे वातावरण तंग झालेलं होतं. ती स्टोरी सांगितली तर अक्षरशः एक पिक्चर होईल. चला मग लवकर दोन बहिणींची प्रेम कहाणी नावाचा चित्रपट येणार आहे, त्याची कोरिओग्राफी स्वतः हीच करणार आहे. हो ना? नाही हो, पण खूपच. बरं, तुमचे ते काय करतात? ते ना, ते आर्किटेक्ट इंजिनियर आहेत. ते कुठे कुठला कुठे नाच करता करता झालं? नाही, मी तुमचे मिस्टर आर्किटेक्ट आहेत ना. हा, पण ते स्टेज वगैरे बदलायचे. हा, म्हणजे तिकडचं कसं अरेंजमेंट करतात, कॉम्पिटिशनची अरेंजमेंट, तसं. मग तेव्हा थांबा, तुमचं जरा प्रेम प्रकरण थांबा जरा. हा, तुमचं सांगा. मग कोणी विचारलं तुम्हाला प्रपोज? त्यांनीच विचारलं. कोणी? त्यांनी. हो हो. मग तुम्ही होय म्हणाला? नाही. मग मी हो नाही म्हणाली. मी, मला माहितीच नव्हतं की, आणि ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झाला की मला कळत नव्हतं. माझी एक फ्रेंड होती, तर तो तिच्याशी पण बोलायचा, माझ्याशी पण बोलायचा. म्हणजे मी, मला वाटायचं की त्यांचं आहे, पण तीन काय नाही बोलते म्हणून मी तिला बोलायचं का बोल ना, जाऊन देणार असं ना तसं ना. मग शेवटी त्याने तीन आहे तर ही असं केलं का? अहो नाही, तसं नाही. म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे काहीतरी? काय नाही, म्हणजे त्यांनी आहे ना, त्यांचा जो मित्र आहे ना, तर त्याची ती फ्रेंड होती. आम्ही असं चिडवायचे त्याला, पण त्याच्या मनामध्ये मी होती. ओ, कळलं तुम्हाला? असं तुमच्या बाबतीत झालं का खाली बसायचा तेव्हा कठीण? असं काही नाही झालं. असं नाही झालं. मग तो मम्मीला येऊन भेटला? नाही, मम्मीला घाबरत होता तो. माझ्या मम्मीला आपण घाबरायचा. मग पुढे काय झालं? मग काय नाही, आता मम्मीला, मम्मी सांगितलं, मग होकार दिला. हो, आता होकार दिला. चला, अशा तऱ्हेने दोन बहिणींची प्रेम कहाणी नावाचा लवकरच चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मी आता तुमच्या साक्षीने या दोघांना प्रश्न विचारतो.
प्रेमाचे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही सांगा वहिनींना तुमची कोणती गोष्ट आवडत नाही? रागिष्ट पण आहे माझ्या माहिती. करेक्ट आहे, तो कमी करा. बरोबर ना? बरं, आता तुमच्यासाठी प्रश्न. पहिलं उत्तर त्यांचं बरोबर आलं. मिस्टरांना तुमचा राग कधी येतो? विनाकारण मी कुठच्या तरी गोष्टीचा जास्त इश्यू करते तेव्हा. दोघे एकमेकाला अगदी पूरक आहेत. तुम्ही सांगा वहिनींनी तुम्हाला वाढदिवसाला कोणत्या 5 वस्तू दिल्या होत्या? एक तर तो एक गिफ्ट दिलं होतं ज्याच्यामध्ये फिश चालतो, तो एक शो पीस होता आहे. दुसरा एक पेन दिला होता. आणखीन 3 आठवत नाही. बरं, पुढचा प्रश्न तुमच्या आईडी. मिस्टरांपेक्षा जास्त लक्ष तुम्ही कोणाकडे देता? आई. चुक झालं. टी व्हीकडे जास्त बघता. तुम्ही सांगा वहिनींचं स्वप्न काय हो? कुठेतरी लांब फिरायला जाण्याची इच्छा होती तिची. चुकलं. काय आहे वहिनी इच्छा? स्वतःच एक घर असावं. स्वतःच मोठं घर घ्यावं, मोठं अशी एक इच्छा आहे. तेव्हा तुमची बघा किती 3 उत्तरं चुकली आहेत. हां, आणि आता तुमच्यासाठी चौथा प्रश्न. मिस्टरांबरोबर पहिला सिनेमा कुठला बघितला होता? 3 इडियट. करेक्ट. अभिनंदन. चला, म्हणजे फक्त 3 उत्तरं चुकली, त्यामुळे 3 बरोबर आली. 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे लक्ष्मी, अभिनंदन. हां, अशी लक्ष्मी घेऊन तुमच्या घरी यायचं आहे का मी? हां की नाही यायचं? या या या. हां बरं, ठीक आहे, येऊ.